नमस्कार, मी शिवानी सांगते। रोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज 99। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। ओके सर। सर समोर जर समोर सर सर इकडे बघ पार्टी। ओके थँक यू सर। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगम या ठिकाणी उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि आमच्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी जागरूकची प्रमोद जाधव ही ग्रामीण विभागातून प्रथम येण्याचा क्रमांक निर्माण पटकावलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यात पहिली आलेली आहे। त्यामुळे नक्कीच निनाम शाळा आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं नाव तिनं उंचावलेलं आहे आणि आमच्या गावचं नाव मोठं केलेलं आहे। अशीच तिची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हे या प्रसंगी मी तिला शुभेच्छा देते। आणि किती मार्क, किती पैकी किती मार्क? आणि एकूण 298 मार्क्सची परीक्षा झाली होती, त्यापैकी तिला 296 मार्क्स पडलेत आणि 296 मार्क्स पडून ती महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक येण्याचा तिनं मान पटकवलेला आहे। त्याबद्दल गावच्या वतीनं सर्व शिक्षण विभागाच्या वतीनं तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थिनी मी आमची शिष्यवृत्तीची परीक्षा झाली होती, त्या परीक्षेत मी राज्यात पहिले आले आणि मला सौस्मिता नवरे मॅडम यांनी शिकवले, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद। सर्व शिक्षक आणि सर्व शिक्षकांचे पण धन्यवाद। हा एक साताऱ्याला बहुमान आहे असं मी स्वतः समजतो। सातारा विभागातील एक मुलगी राज्यामध्ये प्रथम येते हा सातारा विभागाचा, सातारा जिल्ह्याचा, कोल्हापूर विभागाचा सुद्धा बहुमान आहे। त्याच्या त्या मुलीच्या आईवडिलांनी जे कष्ट घेतले आहेत, शिक्षकांनी जे कष्ट घेतलेले आहेत मुलीच्या शिक्षणासाठी, त्याचासुद्धा एका अर्थाने आज चीज झालेला आहे आणि म्हणून मी दोघांचंही कौतुक करतो। शहरी विभागातून पहिला आलेल्या मुलाचं आणि ग्रामीण भागातील दोघांचं मनापासून कौतुक।